छत्रपती शिवाजी महाराज राहू दे, आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचा विचार तरी अंमलात आणा, असा खोचक टोला उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत उदयनराजे भोसले यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उदयनराजे भोसले यांनी या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचाही समाचार घेतला. एवढंच नाही तर शिवसेनेचे नाव आता ठाकरे सेना करावे असा खोचक सल्लाही त्यांनी दिला. आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावर उदयनराजे यांनी भूमिका मांडली. या पुस्तकाला त्यांनी विरोध दर्शवला. पुस्तकाबाबत एकूण वाईट वाटलं, मला एकट्यालाच नाही महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला वाईट वाटलं. शिवाजी महाराजांना काय आदराचं स्थान जेव्हा आपण ठेवतो प्रत्येकाच्या अंतःकरणात, जेव्हा आपण म्हणतो तुम्ही आत दादरला मोठं आव्हा ढव्य मोठं भवन आहे शिवसेना भवन, वाटलं होतं चित्र बघा महाराज कुठं आहे आणि वरती कोण आहे खाली कोण आहे ते बघा. हे हितं पाहिजे होते आणि हे हितं पाहिजे होते. उत्तर तर दिलं पाहिजे ना. वंशज म्हणून तुम्ही आमच्या सारखी टीका करता. काय केलं आम्ही मला सांगा. शिवाजी महाराजांनी आमची शिकवण आहे तीच आजपर्यंत पाळत आलो आहे. सत्तेच्या मागं लोथ भरणाऱ्या कुत्र्यांसारखं आम्ही कधी पळालो नाही. कोणीतरी मुद्दा उपस्थित केला ते खासदारकी बिजदारकीसाठी उदाहरण, ए जाऊन द्या खासदार काली होतो हे आणि निवडून आल्यानंतर राजीनामा देऊन टाकला. मला सांगा का तुमच्या कोणाच्या मध्ये दम असेल तर त्यांनी दाखवून द्यावा. का दिला जे माझ्या बुद्धीला पटत नाही ते मी करत नाही. माझं नाव उदयनराजे लक्षात ठेवा. पण याद रखा जर ह्या पुढं नाव काढलं महाराजांचं तर त्या हिशोबाने वागा, नाही तर नाव घेऊ नका महाराजांचं. आणि जे सारखं खापर आमच्यावरती फोडायचा प्रयत्न करताय, तुमच्या कपटीपुनं तुमच्या कार्य गलिच्छ राजकारणाचं जे खापर तुमच्या गैरव्यवहाराचं असेल सगळ्याचं असेल हे आमच्यावर फोडायचं, कृपया करून तुम्हाला जर तुमची समज देतोय जर केलं तर परिणामाला तर सामोरे जावंच लागणार. ते कोणी पण नो त्याला एवढंसुद्धा आहे ज्यात शंका पण घेऊ नका. आणि उदयनराजे एकाने सांगितलं मला तर हसू करडून मला तेच कळलं नाही खासदारकीचं आता हे चाललं असं काय फुकून टाकतं ज्या खासदारके झालेलं आपण देऊन टाकली निवांत राहायचं आता लोकांची सेवा वन मॅन शो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तुलना होईल इतकी उंची जगात कोणाचीही नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणासोबतच होऊ शकत नाही. मी या कुटुंबात जन्माला आलो, मी या वंशाचा भाग आहे, याचा मला अभिमान आहे, असंही उदयनराजे म्हणाले. प्रत्येक वेळेस सांगण्यात येतं की वंशजांना विचारा. हो वंशजांना विचारा. वा शिवसेना जेव्हा काढली शिवसेना नाव दिलं तेव्हा वंशजाला विचारायला तुम्ही आला होता का? हां महाशिव आघाडी जेव्हा तुम्ही तुमचं आघाडी तुमचं राजकारण तुलेत गेलं तुम्ही काय करायचं ते करा. मला त्याचे काय घेणं देणं नाही. मी आजपर्यंत केलं तर फक्त समाजकारण केलं. का महाशिव आघाडी शिव का काढून टाकलं? का काढलं? सोयप्रमाणे वापर करायचा आणि सोयप्रमाणे महाराजांचा विसर करायच पडतोय. ही यांची लायकी
ज्या ज्या लोकांनी ह्याला विरोध केला त्यांनी सांगावं का, आणि ही कुठली पद्धत आहे? शिववाडा हे वाडा, अरे